काय चालू आहे? मात्र धुवायले. मात्र धुईलीस? ओय कसं धुतीत मात्र तर दाखव लोकांना. पाणी घ्यायचं चाळणीत. कशात यायचं पाणी चाळणीत का? चाळणीत कशाला? चाळणीत राहते का? टोपल्यात घ्यावं लागतं. बघा मित्रांनो, असं धुवायचं असते मातीर. मातीर म्हणजे कसं, खळ झाल्यावरती जी मातीमध्ये जे धान्य जाते त्याला धुवून काढायची पद्धत अशा पद्धतीनं धुतात. आणि पुन्हा असं स्वच्छ करून असं वाळू घालायचं. हे बघा एवढं स्वच्छ, एकदम प्युअर है ना. असं स्वच्छ करून धुवून घातलं की वाळून परत खाण्यासारखं होतं ते. बघा घरगुती ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. काय काय त्याच्या हे पाणी स्वच्छ वापरायचं? कसलं सांडपाणी? सांडपाणी सांडपाणी आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं का? हां बरं बरं. किती पाणी लागतं याला? किती तरी? दोन चार गागरी? हां. एवढं पाणी वेस्ट करायचं का? काही पाणी पुन्हा सड्याला ठेवायचं? माती होती का नुसती? ही पुन्हा खाण्यासारखं होते घ्यायचं धुल्यावर? काही असं फेकून द्यावं लागते पुन्हा वैलाली बिलाली? नाही, वैलाली खायला, वैलाचं धान्य वैलाली माणसाचं खायला. चांगलं आहे म्हणा की वेस्ट जात नाही म्हणकी. हा काहीच वेस्ट जात नाही म्हणकी. थोडं बी धुवून खाल्ल्यास टाकून दिल्यास काय बी जाईल? हा टाकून दिल्यास तर काही बी जाईल. धुवून खाल्ल्यावर? तर बघा शेतातलं मातीर असं धुतात आणि धुवून असं पुन्हा वाळू घालायचं अशा पद्धतीनं. तर आवड असेल तर लाईक करा, शेअर करा आता.